मित्रांनो नमस्कार. आज आपण अपार म्हणजे APAR या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही ABCID काढला होता, म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. आता ते थोडंसं रिवाइज झालेलं आहे आणि ते अपार म्हणून सध्या आहे. अपार आयडी तो शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये तो एक तुमचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असणार आहे, जो की शैक्षणिक कामासाठी खूप महत्त्वाचा आहे. अपार म्हणजे काय? तर ऍटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री, त्याला अपार म्हणतो. आता जर तुम्ही मायनर असाल, म्हणजे तुमची वयाची 18 वर्षे पूर्ण नसतील, तर तुम्हाला शाळेमध्ये पालकांना त्यांचा कन्सेंट द्यावा लागेल आणि शाळेच्या माध्यमातून तो अपार आयडी काढल्या जाईल आणि तो डायरेक्टली तुमच्या पाल्याच्या डिजी लॉकरमध्ये तो डायरेक्टली अपलोड होईल आणि 18 वर्षाच्या पुढील जे काही विद्यार्थी असतील त्यांना तो डायरेक्टली डिजी लॉकरच्या माध्यमातून तो अपार आयडी काढता येईल, राईट? ABC आणि अपार मध्ये विशेष असा काही फरक नाही, फक्त त्याच्यामध्ये नावामध्ये बदल झालेला आहे. पहिलं अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, ती सुद्धा एक बँकच आहे. बँक म्हणल्यापेक्षा आपण त्याला आता रजिस्ट्री म्हणूया. तर ती रजिस्ट्री आता निर्माण करणं खूप गरजेचं आहे, कारण तुमचे जे काही एज्युकेशनल तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या अपार आय डी वरती सगळ्या स्टोअर होणार आहेत, जेणेकरून विद्यार्थी जर एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जात असेल तर या अपार आय डीच्या माध्यमातून डेटा व्हेरीफाय केला जाईल आणि त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन केले जाईल. तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या इन्स्टिट्यूशनमध्ये शिकायचं असेल तर या अपार आय डीच्या माध्यमातूनच तो डेटा जो आहे तो डेटा व्हेरीफाय केला जाईल आणि तुम्हाला पुढच्या गोष्टीसाठी शिक्षणासाठी याची मदत होणार आहे. अपार एम्पॉवर स्टुडंट टू अकुमुलेट अँड स्टोअर देअर अकॅडमिक अकम्प्लिशमेंट, म्हणजे तुमच्या ज्या काही अकॅडमिक यश आहे तुमचं ते तुम्हाला याच्यामध्ये स्टोअर केल्या जाणार आहे. फॅसिलिटिंग सीमलेस ट्रान्झिशन्स बिटवीन द इन्स्टिट्यूशन फॉर दी परस्यूट ऑफ दिअर फर्दर एज्युकेशन, पुढील शिक्षणासाठी म्हणजे तुमचं जे काही सीमलेस ट्रान्झिशन जे आहे ते तुम्हाला या अपार आय डीच्या माध्यमातून भेटणार आहे. हे हाऊ टू गेट दी अपार. जर समजा तुमचं एज्युकेटिंग पॅरेंट असेल तर तुम्हाला शाळेत व्हिजिट करावं लागेल, तुमचं कन्सेंट सबमिट करावं लागेल शाळेमध्ये आणि तुमची जी काही शाळा आहे ती अपार आय डी जनरेट करेल आणि इट इज अपलोडेड, म्हणजे तुमची ती अपार आय डी जी आहे विद्यार्थ्यांची ती डिजी लॉकरला तुमची अपलोड होईल. साधारणतः ही सगळी ही वेबसाईट आहे आणि याच्यावरून तुम्हाला अपार आय डी वगैरे काढता येणार नाही. तर तुम्हाला अपार आय डी जर काढायचा असेल मायनरच्या केसमध्ये तुम्हाला शाळेलाच व्हिजिट करावं लागेल आणि जर तुम्ही 18 वर्षाच्या पुढे असाल तर तुम्ही ती स्वतःवरून तुम्ही अपार आय डी जनरेट करू शकता. तर डिजी लॉकरमध्ये तुम्हाला लॉग इन करावं लागेल. इथे साइन इन साइन अप नावाचा एक ऑप्शन आहे. साइन अप जर म्हणायचं असेल तर तुम्हाला नवीन तुमचा आय डी असेल, तुम्ही याच्या अगोदर जर डिजी लॉकर समजा वापरलेलं नसेल तर तुम्हाला साइन अप करावं लागेल आणि तुम्ही अगोदरच डिजी लॉकरवरती असाल तर तुम्हाला साइन इन करावं लागेल. साइन इन करण्यासाठी काही ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, तर 3 ऑप्शन आहेत. तर याच्यामध्ये मोबाईल आहे, युजर नेम आहे, आधार आहे. तुम्ही जर समजा ऑलरेडी रजिस्टर्ड म्हणून असा मॅसेज येत असेल तर तुम्ही त्याचा पासवर्ड चेंज करून त्याच्यामध्ये तुम्ही तुमची जी काही अपार आय डी आहे ते अपार आय डी काढू शकता. आता मी या आधार कार्डच्या याच्या माध्यमातून मी लॉग इन करतो. तुमचा इथं आधार नंबर टाकावा लागेल.
ठीक आहे, इथं आधार नंबर टाकला. आता एक ओटीपी येईल तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती, तो 10 मिनिटासाठी व्हॅलिड असेल. ठीक आहे, तो ओटीपी तुम्ही इथे टाकायचा आहे, राईट. अशाच पद्धतीनं तुम्ही मोबाईलवरती हे सगळ्या गोष्टी करू शकता. तुमचा 6 डिजिट पिन जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट म्हणायचं. आता इनकरेक्ट पिन म्हणते, पिन कदाचित कधी काही वेळेस लक्षात राहत नाही. ओके, आता माझ्या पिन लक्षात नाही आहे, तर मी ते फॉरगेट पिन म्हणेल. तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, नेक्स्ट म्हणायचं आहे. सेट सिक्युरिटी पिन म्हणायचं आहे. सिक्स डिजिट पिन तुम्हाला सेट करायचा आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर ओटीपी वगैरे काही येणार नाही आहे. तर हे डिजी लॉकरचं पूर्ण इंटरफेस आहे. ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी आपार आयडी काढलेला आहे. आता तुम्ही जर आपार आयडी जर काढलेलं नसेल तर तुम्हाला इथं सर्च करावं लागेल. मी ऑलरेडी इथं काढलेला आहे आपार आयडी, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स म्हणतात त्याला. सिम्पली मी इथे हा डिलीट करतो, कारण आपार आयडी एकदा काढला की तो बदलत नाही. आता इथं सर्च डॉक्युमेंट म्हणायचं आहे. इथे टाका APAAR टाका, सर्च म्हणा. आता इथे हे दिल्लीचा हे आहे, याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. इथं आपार आयडी म्हणायचं आहे. तुमचे जे काही क्रिडेन्शियल आहेत का ते बरोबरच असणार आहेत, ते तरी पण चेक करून घ्यायचे. आयडेंटिटी टाइप जे आहे ते नन म्हणायचे, इथे ओके म्हणा. आणि आय प्रोव्हाइड माय कन्सेंट टू डिजी लॉकर टू शेअर माय डिटेल्स विथ द इश्युअर्स फॉर पर्पज ऑफ फेचिंग माय डॉक्युमेंट, आणि इथे गेट डॉक्युमेंट म्हणायचे, राईट. शिअरली शुअरली एक साधारणतः अर्ध्या मिनिटामध्ये तुमचा आपार आय डी इथे जनरेट होईल. इथे माझा आपार आय डी जनरेट झालेला आहे. आणि साधारणतः हा आपार आय डी जो आहे, हा आपार आय डी तुम्ही तुमच्या शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये तुम्ही तो जमा करायचा आहे. सिम्पली आहे, डिजी लॉकरमध्ये लॉग इन करा. डिजी लॉकरमध्ये तुम्ही ऑलरेडी लॉग इन असाल तर पासवर्ड रिसेट करा. आणि तुमचा जो काही आपार आय डी आहे तो साधारणतः एका मिनिटामध्ये तुम्ही तो तुमचा जो आपार आय डी आहे तो आपार आय डी तुम्ही काढू शकता. तसंच हे जे काही डिजी लॉकर आहे हे खूप महत्त्वाचं सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमची बरीचशी जी काही डॉक्युमेंट आहेत ती डॉक्युमेंट तुम्ही याच्यामध्ये सेव ठेवू शकता. जसं की आधार कार्ड जे आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, ही गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट आहे, पॅन व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचं पॅन कार्ड असेल, तुमचं रजिस्ट्रेशन ऑफ व्हेइकल्स असेल, व्हेइकल टॅक्स रिसीट असेल, तुमचे जे काही इन्शुरन्स आहेत, LPG सबस्क्रिप्शन आहे, हे तुम्ही या डिजी लॉकरमध्ये सेव करू शकता. तुम्ही जर काही डॉक्युमेंट तुमची याच्यामध्ये फेच होत नसतील ऑटोमॅटिकली, तर तुम्ही त्याचा PDF करून, आता ही पॉलिसी जी काही कॉपी आहे गाडीची, ते मी याच्यामध्ये ती स्कॅन करून मी याच्यामध्ये सेव केलेली आहे, जेणेकरून मला जे काही डॉक्युमेंट आहेत ती मला बाळगण्याची गरज नाही. मी याची सॉफ्ट कॉपी दाखवून याच्यातून माझी माहिती जी आहे, माझं जे आयडेंटिफिकेशन आहे ते इथे मी पटवू शकतो, दाखवू शकतो. अशी बरीचशी उदाहरणं आहेत. इथं डिजी लॉकरचा ड्राईव्ह जो आहे तो 1 GB फ्री मध्ये तुम्हाला इथे मिळेल. म्हणजे साधारणतः 1 GB पर्यंत डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्ही याच्यामध्ये सेव्ह करू शकता. एक साधारणतः 0.93 MB फक्त त्याच्यामध्ये यूज केलेला आहे. तर तुमची महत्त्वाची जी काही शैक्षणिक कागदपत्र वगैरे जे आहेत त्याच्या सॉफ्ट कॉपी बनवून तुम्ही या डिजी लॉकरमध्ये सेव करू शकता. एवढंच.
अपर आय डी आणि एबीसी आय डी मध्ये तसा काही टेक्निकली फरक नाही आहे, फक्त आता त्याचं थोडंसं नाव जे आहे ते थोडंसं बदललेलं आहे. तर त्याला अपार म्हणायचं. तर अगोदर जर एबीसी आय डी काढलेला असेल तर तुम्ही परत अपारमध्ये सर्च करा, अपार आय डी तुम्ही फेच करा. तुमचा जो पहिला पूर्वीचा एबीसीडी आय डी जो आहे तो थोडासा डिसअपिअर होईल आणि अपार आय डी म्हणून येईल. तो तुम्ही तुमच्या महाविद्यालयामध्ये शाळेमध्ये तुम्ही नंतर जमा करावा. तूर्तास एवढंच, अजून काही नवीन व्हिडिओच्या संदर्भामध्ये आपण भेटूया. धन्यवाद.